आजच्या लेक्चरमध्ये आपण थोडंसं सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शनमध्ये त्याच्यासोबत काय रिलेशन आहे ते बघणार आहे सरफेस एनर्जी म्हणजे काय तर जेव्हा आपण एखादं कंटेनरमध्ये लिक्विड वि बघतो तर त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की सरफेसला काही मॉलिक्युल्स असतात ना ते बाकीच्या मॉलिक्युल्सपेक्षा एका विशिष्ट उंचीवरती असतात मग हे तरी सत्य आहे की जेव्हा एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूंपेक्षा उंचीवर असते तर तिच्याकडं आपोआप एक एक्स्ट्रा एनर्जी येऊन जाते आणि त्याचप्रमाणे ह्या मॉलिक्युल्समध्ये पण बाकीच्या मॉलिक्युल्सपेक्षा उंचीवर असल्यामुळं आपोआप एक एनर्जी येऊन जाते तिला ॲक्च्युअलमध्ये अस्तित्व तरी पोटेन्शियल एनर्जीचंच आहे पण तिला इथं नाव देताना त्यांनी सरफेस एनर्जी म्हणलेलं आहे मग मी जर डिफाईन करायचं म्हटलं तर सरफेस एनर्जीला कसं डिफाईन करेल की सरफेसला असणाऱ्या मॉल्यक्युलकडं असणारी एक्स्ट्रा एनर्जी ती सरफेस एनर्जी आणि ती कशामुळे आली तर ते एका विशिष्ट उंचीवर असल्यामुळं बाकीच्या मॉलिक्युल्सपेक्षा एका विशिष्ट उंचीवर असल्यामुळं त्यांच्याकडे ती एक्स्ट्रा एनर्जी आली आणि एनर्जीचा हा सिद्धांत आहे की एनर्जी काय म्हणते की मला कायम कमीत कमी ठेवत चला मी जास्त कुठेही थांबू शकत नाही त्याचप्रमाणे ही, ही सरफेस एनर्जी पण काय म्हणते की मी जास्त वेळ थांबू शकत नाही आणि त्यामुळं ती ह्याच हे जे एरिया आहे ना हे सरफेसचा जो एरिया आहे ह्या सरफेसच्या एरियाला मिनिमाइज करायला बघते मिनिमाईज करायला बघते काय करायला बघते मिनिमाइज कम म्हणजे कमीत कमी ठेवायला बघते मग तुम्हाला आज एक पॉईंट नवीन काय कळालं की एनर्जी जेव्हा मिनिमाइज व्हायला जाते तेव्हा ती एरियाला मिनिमाइज करायला बघते ठीक आहे मग जेव्हा हे एरियाला मिनिमाइज करते मला हा एरिया वाढवायचा असेल तर काय करावं लागेल एनर्जी द्यावं लागेल ए एनर्जी दिल्यानंतर मला एरिया वाढवून वा मिळेल मग पॉईंट मी काय म्हणू शकतो की एनर्जी हा एक हे एक वाक्य तुम्ही लक्षातच ठेवा एनर्जी हॅज टू बी स्पेंट टू इन्क्रीज द सरफेस एरिया हे जे लिक्विडचं सरफेस ए सरफेस आहे ना त्याचं एरिया जर तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्हाला एनर्जी द्यावी लागते त्याशिवाय ते एरिया वाढणार नाही का कारण ऑलरेडी एनर्जीने असं नियम बनवलेलं आहे की मी त्या एरियाला कमी करून दाखवणारच ठीक आहे मला जास्त प्रमाणात राहायचं नाही आहे आणि मी स्वतःला कमी करायला बघते आणि त्यामुळं माझ्यासोबत तो एरिया देखील कमी होणार आहे ठीक आहे तर मला एरिया तर समजा वाढवायचं आहे माझ्या रिक्वायरमेंटसाठी मला एरिया वाढवायचा आहे एखाद्या सर्फेसचा सर्फेसचा म्हणजे लिक्विडच्या सर्फेसचा मला एरिया वाढवायचा असेल तर तुम्हाला एक काही प्रमाणात एनर्जी खर्च करावी लागेल ठीक आहे तर हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा कारण हे आपल्याला पुढं भरपूर ठिकाणी यूज होणार आहे मग कुठं तरी कुठं सर्फेस टेन्शन आणि सर्फेस एनर्जीमध्ये नातं आहे तर ते आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी डेफिनेशन सांगू इच्छितो की वर्डन जे असतं मी सांगितलेलं आहे अगोदर फोर्स इन टू डिस्प्लेसमेंट असतं ठीक आहे मग जेव्हा आपण हे एखाद्या छोट्या वेळ म्हणजे छोट्या एलिमेंटसाठी विचार करतो किंवा छोट्या क्वांटिटीसाठी विचार करतो तेव्हा डी डब्ल्यू वर्क ठीक आहे यफ इन्टू डी एक्स काय आपल्याला पाहिजे तशा क्वांटिटी आपण डिफाईन करून घेऊ शकतो आता समजा हे असं आहे ओके हे तुम्हाला ऑलरेडी वर्कडनच्या डेफिनेशनवरून माहीत असायला पाहिजे ठीक आहे इक्वेशन नंबर वन म्हणतो मी सांगताना माझ्या गोष्टी मागं पुढं होऊ शकतात पण त्याच्या मागं तुम्ही पूर्ण कन्सेप्ट समजून घेत चला ठीक आहे तर डन छोट्या एलिमेंटसाठी अशा प्रकारे आपण डिफाईन करतो त्याच्यानंतर मला काय म्हणायचं आहे आपण जे सर्फेस टेन्शन बघितलं सर्फेस टेन्शनमध्ये टी इज इक्वस टू यफ अपॉन एल बघितलं तर एफ अपॉन एल काय होतं की मॉलिक्युल मॉलिक्युलमधला फोर्स आणि त्याच्याशी असोसिएटेड असलेली लेंथ त्याच्यासोबत असोसिएटेड असलेली लेंथ म्हणजे त्याशी संबंधित असलेली लेंथ ठीक आहे लेंथ जास्त असेल तर फोर्स पण तेवढाच जास्त असेल आणि त्या दोघांचं रेशो मिळून आपल्याला सर्फेस टेन्शन मिळत असतं मग मी जर म्हणलो य फिज इक्वल्स टू लिहायचं मला मॉलिक्युल मॉलिक्युलमधला फोर्स लिहायचं तर या फिज इक्वल्स टू टी इन टू लेंथ ठीक आहे ही यल कायम असं काही फिक्स नसणार आहे ती आपल्या आपण जेवढा विचार करतो तेवढ्यावरती ती लेंथ असणार आहे तर या फीज इक्वल्स टू टी इन्टू यल आलं इथं मग आता ही तर डेरिवेशन नंबर सॉरी इक् एक, इक्वेशन नंबर टू येऊन टाकू आपण ठीक आहे मग आता मी एक एक्सपिरिमेंट करणार आहे त्या एक्सपेरिमेंटच्या हिशोबाने मला सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शन यांच्यामधलं नातं मिळणार आहे तुर्तास तुम्हाला ह्या दोन गोष्टी कळाल्या की फोर्स मी इथून असा डिफाईन केलेला आहे आणि हे वर्डनची डेफिनेशन मी अशी यूज केलेली आहे ठीक आहे सो मी आता एक रिम कन्सिडर सॉरी रिम म्हणतो एक फ्रेम कन्सिडर करतो फ्रेम म्हणजे काय नाही आपली जी तार असते ना त्या तारेला ह्या शेपमध्ये मी मोल्ड करून घेतलं आणि त्याला इथे एक अजून एक तार जॉईन केली ठीक आहे आणि एक फिल्म तयार केली तुम्ही लहानपणी साबणाचं फेस घेऊन ते असं गोल करत होता आणि त्या साबणाच्या फेसमध्ये ते गोल तारेसारखं बुडवून त्याचे बुडबुडे सोडत होता बघा फुकून त्याचप्रकारे हे मी ह्याला असं फेसमध्ये बुडवून इथे एक फिल्म तयार केली फिल्म म्हणजे काय एक लेअर सरफेस लिक्विडचा एक लेअर तयार केला ठीक आहे मग हे लिक्विडचा लेअर तयार केल्यानंतर मी ह्याला आता वाढवणार आहे हे ॲक्च्युअलमध्ये हे सरफेस एरिया आहे ना ह्याचा ठीक आहे हा एक सरफेस एरिया आहे तर ह्याला मी आता वाढवणार आहे तर ह्याला वाढवण्यासाठी मला काय करावं लागेल ही जी तार आहे ना ही तार मला थोडीशी पुढी ओढावी लागणार आहे ठीक आहे थोडीशी अगोदर कुठं होती इथं होती ती तार आता ती इथं घेतलं म्हणजे डी एक्स अंतराने मी ती तार पुढं ढकललेली आहे आता माझा सरफेस असा झालेला आहे मग मला एक विचारायचं आहे तुम्हाला की इथं जर लिक्विड होतं आणि लिक्विडच्या मॉलिक्युल्स असताना देखील आपण जर ह्या तारेला इकडं ओढलं ह्या साईडला ओढलं तारेला तर मला काहीतरी एफर्ट लावावा लागेल ना रे कारण इथं लिक्विड मॉलिक्युल आहेत आणि तुम्ही त्यांना ओढताय म्हणजे लिक्विड मॉलिक्युल असं तुम्ही ओढताय त्यांच्या त्यांच्यामध्ये काहीतरी बॉन्ड असतो त्यांच्या त्यांच्यामध्ये कोहेझिव्ह फोर्स असतो त्या कोहेझिव्ह फोर्सच्या अगेन्स्ट तुम्ही काम करताय म्हणजे त्या कोहेझिव्ह फोर्सला ते लिक्विड एकमेकालासोबत एकमेकाला धरून उभारलेत आणि तुम्ही त्यांना ओढताय म्हणजे तुम्हाला थोडंसं तरी तर, फील होणार ना फोर्स मग तुम्ही त्या फोर्सने त्यांना ओढता ठीक आहे त्या फोर्सने ओढून तुम्ही तर आणला आहे मग आता मला एक सांगा की तुम्ही जेव्हा त्या फोर्सने त्यांना ओढताय त्यावेळेस तुम्ही किती लेंथवरती ते काम करताय किती लेंथवरती ओढताय तर तुम्हाला वाटेल की ही यल लेंथ आहे समजा ही यल लेंथ आहे एवढी तर ह्या यल लेंथवरतीच ओढता असं तुम्हाला वाटेल पण मला काय म्हणायचं हे फक्त एक सरफेस झाला लिक्विडच्या सॉरी सर या फ्रेमच्या त्या साईडला म्हणजे जर फ्रेम अशी उलटी केली तर त्या साईडला पण ओपनच आहे ना त्या साईडला पण सरफेस आहे मग त्या साईडला पण एल लेंथ असेल त्यामुळं ही टोटल जेव्हा आपण यफ आणि एल दोघांचा विचार करतो तर इथं टू येल येत आहे लेंथ ही फक्त ही एवढी एल येत नाही ह्याला पलटी मारल्यानंतर तुम्ही मागं पण सरफेस आहे त्यामुळं इथं लेंथ त्या फिल्मसोबत असोसिएटेड असलेली लेंथ आपण वरून यल आणि मागून येल असं दोन्ही मिळून टू येल घेतो ठीक आहे सो फोर्स मला जेवढा फील होणार आहे तो ह्याच्यामध्ये असलेल्या सरफेस टेन्शनच्या सोबत टुएलनी मल्टिप्लाय केल्यावर मिळणार आहे सो मला सरफेस टेन्शनचं फोर्स सॉरी आपला जो कोहेजी फोर्स आहे तो कसा मिळेल मला सरफेस टेन्शन इन टू टुएल जर आपण आता ह्याच्या अगोदर तुम्ही विचार केला सर तुम्ही एफ आपण एल घेतला इतके दिवस आणि आता कसं काय एल घ्यायला लागलात तेव्हा तुम्ही फक्त सर्फेसवरती बघत होता ह्या सर्फेसच्या खालच्या साईडला जर जा जाऊ शकत नाही खालच्या साईडला सर्फेसच नव्हता पण इथं जेव्हा तुम्ही फ्रेम बाबतीत विचार करताना तर फ्रेमच्या दोन्ही साईडला सरफेस आहे ठीक आहे ही लेंथ जी आपण यल मोजत होतो ना ती सर्फेसवरची लेंथ मोजत होतो इथं यल मोजली आपण ह्याच्या मागच्या साईडला तरी सर्फेस नाही आहे म्हणजे ह्याच्या खालच्या साईडला तर लिक्विडच आहे सरळ सरळ वरच्या साईडला सर्फेस आहे फक्त त्यामुळे फक्त इथे एकट्या एल घेत होतो पण इथं मला दोन्ही साईडला सर्फेस असल्यामुळं मला डबल एल घ्यावं लागणार आहे ही कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे डबल एल कावर घेतलं आहे पुस्तकात पण लिहिलेलं आहे आणि मी पण सांगतो की दोन्ही साईडला सर्फेस असल्यामुळं मला डबल एल घ्यावं लागतं मग मी इथं एफ इज इक्वस टू टी इन टू टू एल घेतलं हे टी तरी त्या लिक्विडचं प्रॉपर्टी आहे सर्फेस टेन्शन की मला एवढं ते त्रास देईल ओढण्यासाठी जास्त सर्फेस टेन्शन असेल तर जास्त फोर्स मला लावा लागेल ला 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 ला। कमी सर्फेस टेन्शन असेल तर कमी सर फोर्स लावा लागेल मग ह्या एफची व्हॅल्यू मी ह्या इक्वेशनमध्ये ठेवतो मग आता डी डब्ल्यू इज टू टी इन टू टुएल इंटू डी एक्स मी एफच्या बदली टी टू एल ठेवलं मग आता हे टू एल इंटू डी एक्स जे आहे ना ते कंबाईन करतो टू एल इंटू डी एक्स जे आहे टू टुएल इंटू डी एक्स जे आहे आता बघा हे बघा हे यल आहे ना हे यल इंटू डी एक्स झालं करा हे रेक्टँगल यल इंटू डी एक्स हा वरचा एल इंटू डी एक्स झाला ह्याच्या खालच्या त्या साईडला पण एक एल इन्टू डी एक्स आहे यल इन्टू डी एक्स अधिक खालचा एल इन्टू डी एक्स दोन एल ए इन्टू डी एक्स झाले तर ते दोन एल इन्टू डी एक्स म्हणजे हा वाढलेला एरिया करे हा मला सो वाढलेला एरिया त्याला मी डी ए म्हणतो डी ए इज इक्वल्स टू टू एल इन्टू डी एक्स तर मी ह्या टू एल इन्टू डी एक्सला वाढलेला एरिया म्हणून डिफाईन करून टाकतो डी डब्ल्यू इज इक्वल्स टू टी इंटू डी ए आता इथं सांगण्यासारखी गोष्ट काय माहिती का की हे जे होता। फिल्म होतं ह्या फिल्मला मी एका फोर्सने ओढलो तर ते फोर्सने ओढताना त्या लिक्विडचा काहीतरी सर्फेस टेन्शन असेल तो मला अपोज करेल मग ते लेन्थवर लेंथच्या हिशोबाने आपण ओढत असतो म्हणजे जेव्हा पण आपण फोर्स मॉलिक्युलमधला बघतो तर ते एका लाईनवरती लागलेल्या फोर्समुळं लाईन ओढून फोर्स मोजत असतो मग इथं लाईन ओढलेली आहे ऑलरेडी पण ती फक्त एका सर्फेससाठी नाही आहे मागच्या सर्फेससाठी पण आहे सो मी इथं टू एल घेतलं ठीक आहे डबल एल असल्यामुळं आता हे टेन्शन इन टू लेंथ विल बी फोर्स ह्याच्या अगोदर काय बघितलं होतं आपण कोहेजि फोर्स अपॉन लेंथ इज इक्स टू टेन्शन बघितलं होतं ह्याच्यावरूनच हे असं डिराईव्ह केलं आपण ह्याच्या अगोदर जे आपण बघितलं सरफेस टेन्शनची डेफिनेशन कोहेजीव फोर्स मॉलिक्युल मॉलिक्युलमधला फोर्स डिवाइडेड बाय लेंथ बघितला होता ह्या लेंथलाच मी इकडे घेऊन गेलो मग मला काय मिळालं होतं रिलेशन की टेन्शन इनटू जी असोसिएटेड लेंथ आहे ती ह्या दोघांचा गुणाकार केल्यामुळे मला कोहेजिव्ह फोर्स मिळाला मग आता मला इथला कोहेजिव्ह फोर्स कशासाठी पाहिजे होता की मी इथं लावणारा जो फोर्स आहे तो फोर्स ते मी स्वतः कॅल्क्युलेट करू शकत नाही मग मला ह्यांच्याकडून किती लागतो फोर्स तो कळेल ना ह्यांच्याकडून लागणारा फोर्स मोजा म्हणजेच तुम्ही लावलेला फोर्स असणार आहे मग मी ते कसं काढलं कोहेजिव्ह फोर्स टेन्शन इन्टू असोसिएटेड लेंथ यासोबत असोसिएट असलेली लेंथ त्यासोबत असोसिएटेड असलेली लेंथ तर एल आहे आणि ते एल का आहे मी आता दोन तीन वेळा सांगितलं तर त्या दोघांचा गुणाकार केल्यामुळे मला हे फोर्स मिळालं ह्या फोर्सला मी वर्डनच्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवलो आणि तिथून मला हे टुएल इन टू डी एक्सला चेंज इन टू एरिया म्हणजे जेवढा एरिया बदलला आहे ना माझा एवढा वाढलेला एरिया आहे बघा त्या वाढलेल्या एरियाने रिप्लेस करून टाकलेलं तर हे ही झाली सरफेस एनर्जी वर्डन आणि एनर्जीमध्ये फरक काय दोन्ही पण एकच कन्सेप्ट आहेत फक्त वेगवेगळ्या पर्स्पेक्टिवनी बघितलं जातं मग मला सरफेस एनर्जीच म्हणजे हे रिलेशन वापरायचं आहे डब्ल्यू म्हणा ई म्हणा डब्ल्यू इज इक्वल्स टू सर्फेस टेन्शन इन टू एरिया डब्ल्यू इज इक्वल्स टू टी ए डब्ल्यू इज इक्वल्स टू आपल्याला टी ए हे रिलेशन मिळालं हे एका छोट्या एलिमेंटसाठी बघितलं होतं आपण इथं फोर्स लावून आपण ह्याला डिस्प्लेस केलं होतं त्यामुळे वर्गडनचा फॉर्म्युला वापरला वर्गनचा का फॉर्म्युला वापरला कारण आपल्याला सर्फेस एनर्जी आणि सर्फेस टेन्शन याच्यामध्ये रिलेशन बघायचं होतं आता सरफेस एनर्जी इज इक्वल्स टू सर्फेस टेन्शन इन टू एरिया ठीक आहे ॲक्च्युअलमध्ये हे एरिया नाही आहे हे चेंज इन एरिया आहे आणि ॲक्च्युअलमध्ये हे नहीं है, है. जो जो एनर्जी नाही आहे चेंज इन एनर्जी आहे म्हणजे जेवढी एनर्जी लागली आपल्याला खर्च केली ही चेंज इन एनर्जी आणि हे चेंज इन एरिया त्यामुळं हाच फॉर्म्युला वापरला जातो डी डब्ल्यू इज इक्वल्स टू टी इन टू डी ए ठीक आहे थोडंसं याच्यामध्ये डेरिवेशन म्हणजे खूप मोठा पार्ट नाही आहे पण याच्यावरती प्रॉब्लेम भरपूर पडतात त्यामुळे डी डब्ल्यू इज इक्वल्स टू टी इन टू डी ए हा फॉर्म्युला परफेक्ट समजून घ्या आणि वरून ह्याला असं डी डब्ल्यू इज इक्वल्स टू टी टू डी ए म्हणण्यापेक्षा चेंज इन एनर्जी इज इक्वल्स टू सरफेस टेन्शन इन टू चेंज इन एरिया हे चेंज इन एरिया खूप महत्त्वाचा पार्ट आहे ह्याच्यावरतीच पूर्ण प्रॉब्लेम पडतात ह्या चेंज इन एरियावरती म्हणजे एरिया किती चेंज होते इथं तर एल इन टू डी एक्स एल इन टू डी एक्स एवढं चेंज झालं पण तुम्हाला पुढं पुढं स्पेरिकलचे पण एरिया चेंज होणार आहेत त्याचे पण फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे सो so, याचे प्रॉब्लेम्स अभ्यास करताना थोडंसं स्पियरचा एरिया काय असतो वगैरे त्यात गोष्टी थोड्याशा माहीत करून घ्या आणि लक्षात ठेवा आणि पुन्हा एकदा काहीजण असे पण आहेत की व्हिडिओ बघून नको म्हणजे समजत नाही आहे समजतं आहे यावरती अजूनही त्यांना जे व्हिडिओला म्हणजे बघायचं का नाही बघायचं अजून याही भ्रमात आहेत किंवा बघत नाही आहेत त्यांना मी एवढं सांगतो की तुम्ही सोडून दिलात ना तर सगळ्याच गोष्टी सुटतात निदान तुमच्याकडे एक चान्स तरी आहे की यातनं मिनिमम तुम्ही किती तरी घेऊ शकता मिनिमम मिनिमम मला असं वाटत नाही की यातनं झिरो पर्सेंटच मिळतं पण मिनिमम एक पर्सेंट जरी मिळत असेल तरी पण ते तुमचा फायदा आहे ना न बघून तुम्हाला काय मिळणार आहे न बघून थोडी ना तुम्ही कुठंतरी कोरोना पेशंटना वाचवायला जाणार आहे तर मला या गोष्टीचा राग येतो की एखाद्या व्यक्तीने आपल्यासाठी जरी काहीतरी एफर्ट घेत असतील तर त्याला सपोर्ट करणं त्या गोष्टीमध्ये इन्वॉल्व्ह होणं हे आपलं काम आहे बाकी <गी>, तुमची मर्जी तुम्ही स्वतःहून स्वतःचं नुकसान करून घेत आहे एवढंच मला मला सांगायचं होतं म्हणजे तुम्ही जो व्हिडिओ बघत नसाल ना तर तुम्हाला तुम्हीच वाचवू शकता आणि तुम्हाला तुम्हीच बुडवू शकता बाकी काहीही नाही ठीक आहे थँक्यू जे मनापासून खरंच आहेत आणि अभ्यास आपला कंटिन्यू होत आहेत त्यांच्यासोबत काय माझे विशेष असतील आणि त्यांना काही गरज लागली तर त्यांनी कॉन्टॅक्ट पण करू शकतात सो बेस्ट ऑफ लक